रायपूर कडून नागपूरच्या दिशेला जाणाऱ्या भगत की कोठी ट्रेनला गोंदिया शहराजवळ अपघात झालाय. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठडी ट्रेननं मागून धडक दिली आहे. यात भगत की कोठी ट्रेनच्या AK3 डब्बा रुळाखाली घसरला आणि अपघातात 53 वर लोक जखमी झालेत तर 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रेकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या. भगतच्या कोठडी ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती. मात्र याच रुळावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवस्थित न मिळाल्यानं भगत की कोठी ही ट्रेन मालगाडीला जाऊन धडकली अशी माहिती समोर येते. आपलं नाव आणि पद? मी डॉक्टर घोरपडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया. सर काय सांगला, ट्रेनचा अपघात झालेला होता सकाळी, आपल्याकडे काही पेशंट देखील या ठिकाणी आलेले आहेत. किती लोक आपल्या इतर उपचार घेत आहेत? गोंदियाच्या जवळ नागपूर मार्गाकडे जाणारी जी ट्रेन होती तिचा जो डिरेल झालेला आहे थोडं, त्याच्यातील एक जवळपास 8 रुग्ण आपल्याकडे आलेले होते आणि त्यापैकी साधारणतः 7 लोकांना काही जास्त गंभीर इजा नव्हती, मायनर इंजुरीज होत्या, परंतु त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या. त्यासोबतच एका रुग्णांना त्यांना थोडा हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांचं बाकीच्या गोष्टी पण तपासण्या करतो आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्या इथे ॲडमिट करून घेतो आहे. बाकीच्यातनं त्यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या सोबत पाठवून देण्यात आलं. ओके. हां, गोंदियाचे 5 किलोमीटर पहिले बैठे थे आराम से, अचानक मतलब धक्के का आवाज आया. मैं सोया हुआ था, अचानक गिरा तो मेरे यहाँ पे चोट लगा, चेस्ट में भी लगा, पैर में भी लगा. मेरे बोगी में बहुत लोग थे, 7-8 लोग थे. कितने लोग जख्मी हुए अंदर? हाँ, पूरे बोगी में बोले तो 30-40 लोग जख्मी हुए हैं पूरे बोगी में. ट्रीटमेंट के लिए कहाँ भेजिए? ट्रीटमेंट ये अपना गवर्नमेंट हॉस्पिटल है, गवर्नमेंट हॉस्पिटल का नाम KS करके है. KTS? हाँ, KTS सर. कितने लोग को लाया है? इसमें एक्चुअली मेरे को आइडिया नहीं, बट 20-30 लोग को लाए हैं. सभी लोग एडमिट है? सभी लोग एडमिट है या नहीं? सभी लोग एडमिट नहीं है, छोड़ दिए. हाँ, छोड़ दिया, डिस्चार्ज कर दिया. आप कहाँ से? मैं भिलाई दूर से हूँ. कहाँ जा रहे थे? भोपाल जा रहे थे सर. गोंदिया से? कहाँ से कहाँ तक? दुर्ग से भोपाल जा रहा हूँ. गोंदिया से कितने बजे छुट्टी थी ट्रेन? दुर्ग से छुट्टी थी वो 9 बजे, 9:50 छुट्टी दुर्ग से. न्यूज 15 मराठी साठी आकाश वालदे, गोंदिया.